गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन प्रोजेक्ट वर्क वरती लेक्चर बघणार आहोत। मागच्या वेळेस तुम्हाला मी एकदा प्रोजेक्ट वरती बोललेलं आहे, पण पुन्हा एकदा मी आज प्रोजेक्ट वर्क वरतीच बोलणार आहोत। आजचं जे लेक्चर असेल ते प्रोजेक्ट कसे करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, कोणकोणते सब्जेक्ट असणार याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत। बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपवरती प्रोजेक्ट तयार केलेले टाकले चेक करण्यासाठी, बऱ्याच जणांनी चांगले केले, इन्फॉर्मेशन चांगली कलेक्ट केलेली आहे। तरी पण लक्षात ठेवा, आजचा एकदा जे लेक्चर घेणार आहे ते प्रोजेक्ट कशा पद्धतीने करायचं, कारण बऱ्याच जणांच्या काही शंका आहे किंवा कशा पद्धतीने करायचं, ते कसं लिहायचं काही ना माहीत नाही आहे, तर मी त्यासाठी आज तुम्हाला माहिती देणार आहे। तर प्रोजेक्ट वर्क करत असताना पहिली जी गोष्ट आहे तो आपला जो प्रोजेक्ट आहे, आपला जो सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंट, त्याच्यावरती जो प्रोजेक्ट आपला असणार आहे, आतापर्यंत जो सिलेबस आपला झालेला आहे की त्या सिलेबसमध्ये आपण आपला जो टॉपिक नंबर फर्स्ट होता एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सेकंड टॉपिक इकोसिस्टम आहे, थर्ड टॉपिक बायोडायव्हर्सिटी आहे, फोर्थ टॉपिक नॅचरल रिसोर्स आहे, तर त्याच्यावरती आपण काय करायचे आहे, तर आपल्याला एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण विजिट टू ए लोकल एरिया, आपल्या लोकल एरियातले आपण ज्या एरियामध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो, त्या परिसरामधलं आपण काय करायचं, एक रिलेटेड टू एन्व्हायरमेंट आपण सब्जेक्ट घ्यायचा। आता सब्जेक्ट कसा घ्यायचा, तर आता सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळं आपण सर्वजण घरीच आहात, मग आपल्या एरियामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत, कोणकोणत्या समस्या आहेत, त्याची एक लिस्ट बनवायची। जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की एकच प्रॉब्लेम घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे। तर आता 11वीला सुरुवातीला कसं असतं की आपल्याला थेअरी प्लस प्रोजेक्ट वर्क असतो, आणि प्रोजेक्ट वर्क करत असताना एका ग्रुपने ग्रुप करायचे असतात की एका ग्रुपमध्ये 1 to 5 मेंबर्स असतात, पण आता लॉकडाऊन असल्यामुळे आपण ग्रुप इन करू शकत नाही, त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं की आपापला प्रोजेक्टच तयार करा। ज्यावेळेस आपलं कॉलेज चालू होईल किंवा त्यावेळेस आपण काय करायचं, कसे कलेक्ट करायचं, ते आपण त्यावेळेस तुम्हाला सांगेन। पण आता तर काय करायचं की जसे आपण घरी राहत आहे तसंच आपल्या एरियातला काय करायचा, अभ्यास करायचा, आपल्या एरियामध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत बघायचे, आणि त्याच्यावरती मग हे सब्जेक्ट सिलेक्ट करायचा, आणि तो करत असताना व्हिजिट टू ए लोकल एरिया आपल्याच एरियातला तो असायला पाहिजे। ग्लोबली असता का म्हणा, म्हणजे ग्लोबली म्हणजे कसं, ऍसिड रेन फॉर्मेशन, ओझोन लेअर डिप्लेशन, सुनामी, लँडस्लाइड, ह्याच्यावरती व्हल्कॅनिक इरप्शन, ह्याच्यावरती प्रोजेक्ट करायचा आहे, म्हणजे आपण आपल्याच एरियामध्ये जे बघतो त्याच्यावरतीच प्रोजेक्ट करायचे। आता व्हिजिट टू ए लोकल एरिया बघत असताना आता सब्जेक्ट कसे निवडायचे बघा, तर पहिल्यांदा आपला जो सिलेबस बघायचा, सिलेबसमध्ये आपण काय केलं की इकोसिस्टम घेतलंय, बायोडायव्हर्सिटी घेतलेलं आहे, त्याच्यावरती प्रोजेक्ट घ्यायचे। आता इकोसिस्टम म्हणजे कसं, तर तुम्ही ज्या परिसरात राहता, आता त्या परिसरामध्ये जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळे इकोसिस्टम बघायला मिळतात, काही परमनंट असतात, काही टेम्पररी असतात, म्हणजे पॉन्ड इकोसिस्टम असेल, रिव्हर इकोसिस्टम असेल, किंवा एखाद्या ॲक्वॅटिक इकोसिस्टम असेल, तर त्या इकोसिस्टम घ्यायचे। आता बऱ्याच जणांनी प्रोजेक्ट केले ते इकोसिस्टम होते, आता इकोसिस्टमवरती बघा पहिल्यांदा काय येणार आहे, त्याची थोडक्यात माहिती आहे, त्याचं इम्पॉर्टन्स आहे, त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत, मग त्यामध्ये इकोसिस्टम म्हणजे काय आहे, तर इकोसिस्टममध्ये मग प्रोड्युसर कोण, हर्बिवोरस कोण, कार्निवोरस कोण आहे, हां, डिकम्पोजर्स कोण आहे, त्याची थोडक्यात माहिती, त्याची डायग्रॅम द्यायची, मग इकोसिस्टीममध्ये त्याचे असणारे बेनिफिट्स काय, ॲडव्हान्टेजेस काय, डिसअडव्हान्टेजेस काय, डिसअडव्हान्टेजेस असू शकत नाही, कारण इकोसिस्टीम ही बॅलन्सलाच असते, आणि मग त्याची माहिती द्यायची, मग त्याचं कॉन्झर्वेशन, प्रोटेक्शन, मग नॅचरल असेल, मॅनमेड असेल, या दोन्ही रिझनमुळे कसं त्या इकोसिस्टीमवरती इफेक्ट होतो आहे, त्याची कारणं काय आहेत, कॉजेस काय आहेत, आणि मग त्याचं कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन कसं करायचं, अशा पद्धतीने माहिती गोळा करायची। आता बघा पहिल्यांदा आपण काय करणार आहे, विजिट टू ए लोकल एरिया, त्यानंतर सिलेक्शन ऑफ द प्रोजेक्ट टॉपिक। आता तुमचा एकदा सब्जेक्ट जर फायनल झाला, समजा माझा सब्जेक्ट झाला की इकोसिस्टम, तेव्हा एखाद्याने घेतलं की इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा इफेक्ट ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, तर एकदा टॉपिक फायनल करायचा, म्हणजे सिलेक्शन ऑफ द प्रोजेक्ट टॉपिक, आणि तो टॉपिक सिलेक्ट झाला की मग त्याची इन्फॉर्मेशन कलेक्टला सुरुवात करायची। आता इन्फॉर्मेशन कशी सुरुवात करायची सिलेक्टला, तर पहिला जो पॉईंट असेल तो इम्पॉर्टन्स ऑफ द टॉपिक, तुम्ही जो टॉपिक सिलेक्ट केला तो का केला आहे, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याची थोडक्यात माहिती द्यायचं, त्याचं इंट्रोड्युशन द्यायचं, त्याचं इंट्रोड्युशन दिलं की त्याचं इम्पॉर्टन्स असेल किंवा नीड असेल, तर नीड म्हणजे असं बघ, एखाद्याने वॉटर कॉन्झर्वेशन घेतला तर इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर कोण येऊ शकतं, किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर नीड ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग का गरज आहे, आज काळाची का गरज आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग करायची, तर तिथं नीड आहे। आता समजा एखाद्यानं पोल्युशन घेतलं तर पोल्युशनचं इम्पॉर्टन्स येणार नाही,
तर त्याची थोडक्यात इंट्रोडक्शन येईल, त्याची माहिती येईल, आणि मग त्यानंतर त्याची कॉजेस, इफेक्ट्स, कंट्रोल मेजर अशा पद्धतीने तुमचे कॉल्स असतात. पोल्युशन ला इम्पॉर्टन्स देणार नाही. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल तर इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग असेल किंवा इम्पॉर्टन्स ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, तशी त्या त्या टॉपिकनुसार तुमचं काय होणार आहे, पॉईंट्स बदलणार आहे. पण पहिल्यांदा तुम्ही एवढंच करायचं की जो तुम्ही टॉपिक सिलेक्ट केला आहे त्याची इन्फॉर्मेशन अगोदर कलेक्ट करा, कारण आपला जो प्रोजेक्ट आहे तो ॲटलिस्ट 15 to 20 पेजेस असायला पाहिजे. मग त्यामध्ये तुमचा चार्ट असेल, टेबल असेल, सगळं त्यामध्ये येणार आहे. म्हणजे नुसतीच थेरॉटिकल मी माहिती गोळा केली म्हणजे माझा प्रोजेक्ट झाला असं नाही. तर तो प्रोजेक्ट तयार करत असताना त्या टॉपिकचा काय असणार, तुम्हाला इंट्रोड्युशन असेल, त्याचं एम ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, त्याच्या डायग्राम कलेक्ट करा, त्याच्याशी रिलेटेड असतील चार टेबल असतील तर ते कलेक्ट करायचे, आणि त्यानुसार आपण तो काय करायचा प्रोजेक्ट तयार करायचा. म्हणजे पहिल्यांदा आपण बघा इम्पॉर्टन्स सिलेक्शन ऑफ द टॉपिक करा, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द टॉपिक, त्यानंतर आपण काय करायचं त्याचे ऑब्जेक्टिव्ह द्यायचे. आता एखादा प्रोजेक्ट सिलेक्ट केला तर त्या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर त्या ऑब्जेक्टिव्ह एक दोन पॉईंटमध्ये द्यायचे. इट टू नो द इम्पॉर्टन्स ऑफ द पीपल किंवा गोवर अबाउ द पीपल फॉर इम्पॉर्टन्स ऑफ द वॉटर. जो टॉपिक असेल त्या टॉपिकनुसार तुम्ही काय करायचं त्याचे एक दोन ऑब्जेक्टिव्ह तयार करायचे. त्यानंतर त्याची प्रोजेक्टची मेथॉडॉलॉजी घ्यायची. मेथॉडॉलॉजी म्हणजे कसं, अ शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द इन्फॉर्मेशन विल बी ऑब्टेन्ड अंडर द प्रॅक्टिकल अप्रोचेस इट इज नेसेसरी टू यूज ए व्हरायटी ऑफ डाटा कलेक्शन, व्हरायटी ऑफ डाटा कलेक्शन मेथड विच इन्क्लूड्स सर्वे, क्वेश्चनरीज, इंटरव्ह्यूज. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड येतील, तुम्ही सर्वे करू शकता, क्वेश्चनरी तयार करू शकता, त्यानंतर इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता, किंवा फील्ड ऑब्झर्वेशन किंवा एखाद्या फील्डला एखाद्या साईटला व्हिजिट देऊन तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. पण आता सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपण काय करू शकतो, फक्त इन्फॉर्मेशनच कलेक्ट करू शकतो, आणि त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं त्याची मेथडॉलॉजी तयार करायची. त्यानंतर दुसरा जो पॉईंट येतो ऑब्झर्वेशन, मग आता तुम्ही जो डाटा किंवा जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली असते, जो टॉपिक सिलेक्ट केलेला असतो, त्याच्यात जे ऑब्झर्वेशन टेबल्स असतील, ग्राफ्स असतील, ते त्याच्यामध्ये मेन्शन करायचे. समजा एखाद्या प्रोजेक्ट जर बायोगॅस घेतला असेल, तर बायोगॅस प्रोजेक्ट घेतल्यानंतर ते ऑब्झर्वेशन किंवा सिलेक्शन ऑफ द साईट, जागा कशी निवडायची, त्याचं रॉ मटेरियल काय आहे, मग त्यानंतर तो गॅस कसा तयार होतो, कोणते गॅसेस तयार होतात, त्याची इन्फॉर्मेशन द्यायची. म्हणजे तुमचा जो टॉपिकचा जो मेन गाभा आहे त्याच्यामध्ये आपण जी मेथडॉलॉजी म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय येणार, त्याचे कॉजेस, इफेक्ट्स, कंट्रोल मेजर, किंवा बायोगॅस असेल तर त्याचं काही सिलेक्शन म्हणजे साईट, रॉ मटेरियल, कसे गॅसेस तयार होतात, त्याची डायग्रॅम असेल, फ्लोचार्ट असेल, तर ती त्याच्यामध्ये येणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे इन्फॉर्मेशन घ्यायचे. ॲनालिसिस ऑफ द डाटा, तुम्ही जो डाटा घेणार आहे त्याचं इम्पॉर्टन्स किंवा त्याचं जे ॲनालिसिस करणार आहे, इव्हॅल्युएशन करणार आहे, हां, ती त्या पद्धतीने काय करायचं तुम्ही त्यामध्ये लिहायचं. आणि त्यानंतर रिझल्ट आणि कन्क्लुजन. आता एखाद्यात आपण एखादा टॉपिक घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्ही काय निष्कर्ष काढणार आहे, काय कन्क्लुजन काढणार आहे, त्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन घ्यायची. म्हणजे टोटल जो प्रोजेक्ट कलेक्ट करणार आहे इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशनचं काय करायचं वंतरड आपण समरी अँड कन्क्लुजन, म्हणजे थोडक्यात आपण ह्या प्रोजेक्टचं आपण सोल्युशन काय कशा पद्धतीने करू शकतो, काय करायला पाहिजे, सो थोडक्या समरी कन्क्लुजन जे आहे ते लिहायचं आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्या शेवटी काय असणार आहे तर रेफरन्स. आता रेफरन्स बुक म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे ती सपोज तुम्ही न्यूजपेपरमधून असेल, मॅगझिनमधून असेल, बुक्समधून असेल, तर कोणतं बुक्स रेफर करता त्या बुक्सचं नाव द्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं 15 to 20 पानाचा प्रोजेक्ट तयार करायचा. आता तो करत असताना जर तुमच्याकडे प्रोजेक्ट पेपर असतील तर त्या प्रोजेक्ट पेपरवरती करा, एखादी वही असेल तर त्या वहीत करा, किंवा तुमच्याकडे जर रफ पेजेस असतील चांगले, ताव असतील तर त्या तावावरती करा, स्टॅपलर वगैरे व्यवस्थित करून पहिल्या पेजवरती कॉलेजचं नाव, तुमचं नाव असं घ्या, क्लास टाका, त्यानंतर आतल्या पेजवरती प्रोजेक्टची माहिती, टायटल टाका प्रोजेक्टचं टायटल, त्यानंतर त्याच्या आतल्या पेजवरती त्याचं इंट्रोड्युशन, इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह, आता जे पॉईंट्स तुम्हाला मी सांगितले त्या पॉईंट्सनुसार काय करायची माहिती गोळा करायची. मग समजा एखाद्याला नाहीच कळालं तर तुमच्या शेजारी जर 12वी झालेले कोण असतील त्यांना विचारा, कारण त्यांनी प्रोजेक्ट केलेले आणि आपल्याला जे प्रोजेक्ट वर करायचे असतात ती जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे ती अशी करायची, कारण पुन्हा आपल्याला 12वीमध्ये पुन्हा प्रोजेक्ट असतो. 12वीच्या मुलांना काही शेजारी जर तुमचे असतील तर त्यांची थोडी मदत घ्या,
अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्ट वर्क पूर्ण करायचं आहे. बऱ्याच जणांनी याच्यामध्ये मला दाखवले की बाबा आम्ही माहिती गोळा केली कशी करायची, पण ते बऱ्याच जणांचे 4-5 पेजेस आहेत. आपल्याला 15 ते 20 पानाचा प्रोजेक्ट असतो, पण त्याच्यामध्ये बघा आपलं पहिलं पेज असतं ते प्रोजेक्टच्या टायटलला जातं, सेकंड पेज असतं ते इंट्रोड्युशनला जातं, थर्ड पेज असतं ते त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची नीड असेल किंवा इम्पॉर्टन्स ऑफ प्रोजेक्ट असेल त्याच्याशी जातं, ऑब्जेक्टिव्हला जातं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फोटोग्राफ 4 टेबल असतात ते कलेक्ट करायचं होतं. आता बायोडायव्हर्सिटी असेल तर बायोडायव्हर्सिटीचा एखादा फोटो असेल किंवा एखाद्यानं इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर त्याच्या डायग्रॅम असतात, किंवा एखाद्याला ऑर्गॅनिक फार्मिंग असेल तर ग्रीनरीचे तुम्ही फोटो लावू शकता, फॉरेस्ट रिसोर्सेस असेल तर तिचे फोटो लावू शकता. म्हणजे त्या त्या प्रोजेक्टच्या याच्यानुसार तुम्हाला काय करायचं की ते 4 टेबल आहे फोटोग्राफ्स कलेक्ट करायचं. लक्षात येते का बघा की तुम्हाला आता एक टॉपिक सिलेक्ट करणं आणि त्याची माहिती गोळा करणं हे इम्पॉर्टंट आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्ट वर्क कशा पद्धतीने करायचा याच्यावरती बोललो. जर कोणाला काय अडचण असेल तर तसं मला सांगा, म्हणजे तुम्हाला मी सांगेन. किंवा शेजारी जर तुमच्या आसपास जर 12-ची मुलं असतील तर त्यांनाही माहिती आहे की कशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून क्रेडिट करून घेतलं, त्यांची मुलं तुम्ही घेऊ शकता. मग प्रॉब्लेम आला तर मला मेसेजही करू शकता. तर लक्षात ठेवा की आपण काय करायचं आहे, थेरी बरोबरच आपल्याला प्रोजेक्ट वर्क पण करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आज आपल्याला प्रोजेक्ट वर्क संपवायचं. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. काही शंका असेल तरीही मला विचारा, पण इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सुरुवात करा. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.